आज आपण कुरकुरीत पोह्यांचा भुरका बनवलेला आहे. लहान भुकेसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे. करायला अगदी कमी वेळ लागतो. पोह्यांचा हा कुरकुरीत भुरका एकदा करून ठेवला तर 8 ते 15 दिवस अगदी छान टिकतो. त्यावर कांदा आणि लिंबू घातला तर भुरका आणखीच चविष्ट लागतो आणि करायला फारसा वेळही लागत नाही. चला मग तर वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करू. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकून वर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. चला मग तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू. तर या ठिकाणी कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे. अगदी चिमूटभर मोहरी घालूयात. मोहरी छान तडतडलेली आहे. अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे आपण मध्यम आचेवर छान खरपूस तळून घेणार आहोत की जेणेकरून ते आतपर्यंत छान तळले जातील. आणि कढीपत्ता घालायचा आहे. खूप सारा लसूण घालूयात. लसूण आपल्याला मंदाचेवर छान त्याला लालसर कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. लसूण छान तळून घेतला तर तो भुरक्यामध्ये खूप छान लागतो. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लसणाला छान गुलाबी कलर आलेला आहे. तर मिक्स करून घेऊ. मोठा 1 चमचा बेलगी मिरची पावडर घालायची आहे. 1/2 चमचा हळद घालूया आणि 2 वाटी पोहे घालायचे आहेत. मिक्स करून घेऊ. पोहेही आपल्याला मंदाचेवर आणि मध्यम आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मंदाचेवर आणि मध्यमाचेवर पोहेही अगदी छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. भुरक्यामधले प्रत्येक जिन्नस मध्यमाचेवर मंदाचेवर जितके छान खरपूस आपण तळून घेतले की भुरका चविष्ट लागणार आहे. तर ह्या ठिकाणी जवळपास 8 ते 9 मिनिटाकरता पोहे आपण छान मंदाचेवर मध्यमाचेवर भाजून घेतलेले आहेत. झटपट होणारा कुरकुरीत चविष्ट पोह्यांचा भुरका हा तयार आहे. याला मीठ भुरका असंही म्हणतात. आणि भुरक्यावर लिंबू पिऊन कांदा घालून भुरका खाल्ला तर त्याची चव ही आणखी वाढते. तर अशा प्रकारे चविष्ट कुरकुरीत पोह्यांचा भुरका आपला तयार आहे. तुम्हीही भुरका करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.